जॉईन करणार आहे, त्याला माहित आहे इथून पुढे गाड्या जात असल्या तर गाड्या घेऊन जायचं किंवा इथंच गाड्या लावून इथून ट्रेक चालू करायचा. आणि ट्रेक चालू करताना तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय बेसपासूनच जंगल चालू आहे. आपल्याला जंगल ट्रेकचा एक थरारक अनुभव येणार आहे, एक ॲडव्हेंचरस व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी. आणि तोही असल्या पावसामध्ये, खरं तर आमचा पावसातील पहिला ट्रेक आहे, पण मजा येणार आहे. जॉईन करणार होतो हा याचं नाव प्रशांत आहे, याला माहित आहे एरवरचं बेरीच्या ट्रेकचं माहिती. हा आपल्याला घेऊन जाणार आहे, चला. तिथं विचारलं ना कोण पण सांगत एक ठिकाणी जायला लागेल तुम्हाला नदीत पण एवढं नाही पाणी भेटणार इकडून गेला होता नाही पाणी भेटत. तुम्हाला इथल्या स्थानिकांना विचारावं लागेल की वरती जायचे रस्ते त्यांना विचारूनच घ्या, कारण जंगलामध्ये पायवाटा बऱ्याच पायवाटा फुटलेत. आणि जर तुम्ही जंगलात फसला तर संध्याकाळपर्यंत तुम्ही फक्त चालतच राहाल, पण तुम्ही तिथे वरती पोहोचणार नाही. त्यामुळे एकदा विचारून हा ट्रेक सुरू करा. मंडळी आता असं झालं आहे तर रस्ता जरा पुढे येऊन थोडा विसर गेला तिथे भात लावत आहेत त्यांना विचारायला. तर इकडे पायवाटा फुटल्यात आणि इकडे वरती जायचं सगळं तुमच्या ठरवलं आहे, तर वाट चुकून आहे म्हणून आत्ताच आम्ही इथे कन्फर्म करतो आहे. तिथे दोन तीन लोक भात लावत आहेत तर त्यांना प्रशांत विचारायला गेला आहे. प्रशांतला ॲक्च्युली माहिती आहे, पण दुःख आहे एवढं की त्याच्यात कुठे वाट चुकेल चुकून आहे म्हणून तो कन्फर्म करतो आहे. वरती जायला किती वेळ लागेल अजून? तुम्हाला जायला 3 तास लागतील.
असं सरळ वरती का असं सरळ वरती आपण वाड्याला पाणी असत. त्यानंतर एक हा बंधारा लागतो. ही एक खून लक्षात ठेवा की जाताना हा बंधारा लागला पाहिजे. तेच पायवाट पकडून आपल्याला उजव्या बाजूने वरती जायचंय. त्याच्या आधी कोण इकडे गेला असेल त्यांनी ज्या असे स्ट्रिप्ट बांधलेत आणि कलरचे मार्क केले ते आपण बघून बघून चाललो. मित्रांनो, बहिरीच्या वाटेला जाताना रस्त्याला तर रिबीन लावलेला आहे, तरी पण जाताना एक खुंडात कोरलेली दोन तळी आणि टाक्या टाक्या लागतात. खूप लक्षात ठेवा, तिथेच वरच्या बाजूने रस्ता गेलेला आहे.
इथं काय चाललंय? तर इथं चाललंय कानिट काढायचं काम. जंगलात जबरदस्त कानिट आहेत आणि कानिट माहिती तुम्हाला, जळू जळू एकदा पाहायला चिकटला की प्रक्त प्यायला सुरुवात करतो. तर छोटे छोटे किडे म्हणजे ते आता इथे कोणाच्या पायावर असेल तर आपण बघूया उदाहरणासाठी. हे बघा माझ्याच पायावर आहे इथे. हा त्याला कानिट बोलतात जळू. हा पटकन चिकटून रक्त प्यायला सुरुवात करतो. तर आता आपल्याला काढला पाहिजे आणि एका जागेवर थांबायचं नाही. एका जागेवर थांबला की पटपट पटपट रक्त प्यायला ते चिकटणार, रक्त प्यायला सुरुवात करणार. चला चला तर चला मंडळी, थांबायचं नाही, पटकन चला. ते शूज घाल पटकन. तर मित्रांनो, आत्ताच आपण म्हणजे जवळपास 3 ओढे गुडघ्या इतकं पाणी असलेले 3 ओढे क्रॉस केलेत. जंगलातनं प्रवास करताना महत्त्वाचं म्हणजे एकाच गोष्टीचं थोडंसं ते वाटतं की कानिट खूप त्रास देत आहेत, पटपट पायावर चढत आहेत आणि पटकन रक्त प्यायला सुरुवात करत आहेत. जंगल एवढं भयानक आहे ना, बघूनच वाटतंय की किती प्राणी असतील याच्यात. पण पाऊस पडतोय त्यामुळे प्राणी आपापल्या घरात असतील, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाही. नाहीतर स्थानिक लोक म्हणत होते की बिबट्याचा वावर आहे इथे. कुठे? माझा पाय तो पडला. काय सापासारखं दिसतंय पण साप नाही. वेगळंच काय ते बट आय एम काय म्हणते वाचवायचा प्रयत्न करतोय. साईडला टाकून दिलंय, कोणाचा पाय वगैरे पडू नये आमच्यातलेच, म्हणून बाजूला केलं त्याला. तर असा जंगल प्रवास आहे. जंगलात वेगळे वेगळे साप पण आहेत. सध्या तरी ह्या सिच्युएशनला हिरणटोळ सापडतो. तो एवढा ओळखून येत नाही, त्याचं कलर आणि पानांचा कलर हिरवा असल्यामुळे. तर बहिरीच्या घुमटीला जाताना बरेच ओढे लागत आहेत मध्ये. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बरेच ओढ्यातून आपल्याला गुडघ्या इतक्या पाण्यातून क्रॉस करून चालत जावं लागेल. आता आमचे सगळे साथीदार गेले पुढे, त्यामुळे पळावं लागतंय. आणि खूप दाट जंगल आहे. दाट जंगलातून जर खरे ॲडव्हेंचर करायचं असेल जंगलाचं आणि एकाच चढायचं तर बहिरीच्या घुमटीला तुम्ही नक्की यायला पाहिजे. फक्त एकच प्रॉब्लेम येते, कानिट. हा अँकल शूज असतील तर एक नंबर, छोटे स्पोर्ट शूज प्रॉब्लेम करून देणार. मित्रांनो, फायनली अथक परिश्रमानंतर जवळपास 3 तासाच्या चालीनंतर आपण बहिरीचा टप्पा, बहिरीची घुमटी त्याजवळ पोचलो. इथे एक फ्लॅग आहे, इथं मंदिर आहे आणि इकडे आपले लोक बसलेत. इथून पूर्ण खाली खोल कड आहे पण धुक्यामुळे सध्या काहीच लोकेट होत नाही, इथे काहीच दिसत नाही आहे. पण इथून खालचा नजारा पाहण्यासारखा आहे. फक्त इथं आता धुकं असल्यामुळे आपण काहीच नाही पाहू शकत. टू मच कानिट सर तुम्हाला. कांटांनी लय परेशान केलं बघा वर येस्तोपर्यंत. आलेले आम्ही पोचलो इथं, म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल थोडं देवी आहे जिला काय म्हणतात बहिरी देवी असं बोलतात. त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. त्या साईडला फॉग आहे पूर्ण, दिसत तर काहीच नाही पण बऱ्यापैकी खोल दरी आहे.
आणि दिसायला एक नंबर उत्तम असं दिसत आहे. इथून खाली पाहिलं तर कॅमेऱ्यात मला ते दिसणार नाही, पण एक नंबर सीन आहे बघण्यासारखं आहे. मित्रांनो, ट्रेकर्स मंडळी जंगल ट्रेकचा एक सुंदर असा अनुभव घेऊन या टप्प्यापर्यंत येतात. दरीची घुमटी घुमटीची देवी आहे इथं, आणि इथं तुम्ही शेजारी पाल. काही मंडळी इथं स्टेसाठी सुद्धा येतात, जे टेंट लावून स्टे करून चुली वगैरे आहे तिथं जेवण वगैरे करून दुसऱ्या दिवशी इथून निघून जातात. आता इथं थोडासा नाश्ता केला, पाऊस खूपच वाढलेला आहे आणि काले खूप मोठ्या प्रमाणात आहेत. मिनटा मिनटाला ते पाहायला चिकटत आहेत, ते काढावं लागतात. त्यामुळं आता हा व्हिडिओ इथं संपवतोय आणि आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. पावसामुळं खालच्या ओढ्याला पाणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळं ते पाणी वाढण्याच्या अगोदर आम्हाला ओढा क्रॉस करून गेलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आता परतीचा प्रवास.